विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवाज घुमवण्यात आला. केंद्र सरकारला सर्वच आघाड्यांवर अपयश आलं असून महागाई, बेरोजगारी, अराजकता, अस्थिरता वाढतच चालली आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे सरचिटणीस शंकर जाधव यांनी व्यक्त केली. देशातील 20 कोटी कर्मचारी आणि कामगार एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जाणार आहेत आणि त्या संपामध्ये या राज्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि जिल्हा परिषद कर्मचारी असे 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी हेही त्या संपात जाणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आज निदर्शनं करून त्या संपाची नोटीस आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. त्याकरता ही निदर्शनं आम्ही आज केलेली आहेत. आजच्या या निदर्शनामध्ये आणि त्या देशव्यापी संपामध्ये आमची आज अग्रणी आमची अशी मागणी आहे, जे केंद्र सरकार आहे, जे राज्य सरकार आहे, हे इथल्या कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या विरोधामध्ये हे सरकार वागत आहे. 8 जानेवारी रोजी राज्यभरातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या आंदोलनात विरूपाक्ष घरडे, अमृतराव कोकाटे, रमाकांत साळुंखे, नामदेव थोरात, भीमराव लोखंडे, शिवानंद चडचन, चन्नय्या स्वामी, संतोष भंडारी आदींचा सहभाग होता.